गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न थर्ड स्टैंडर्ड साइंस सब्जेक्ट्स फोर्थ नंबर चैप्टर सॉइल. ओके, लास्ट वीडियो वी लर्न सम वर्ड्स फ्रॉम दिस चैप्टर. नाउ टुडे वी आर गोइंग टू ओके लर्न देन विच लेसन सॉइल. ओके, टुडे आई विल एक्सप्लेन दिस chapter. Chapter's name what? Soil. S-O-I-L. Soil. Now listen. We see then which points in these chapters. Soil formation means what? Types of soil, components of soil and uses of soil. Okay, we learn these points in this chapter. Now listen. Open the page number 24. See then first paragraph. Okay, first tell me, have you seen a gardener working in a park or garden? Have you seen a gardener working in a park or garden? Have you seen him planting seeds or sapling in a pot? That is needed for planting seeds or saplings. Okay, plants grow in soil. You know that plants grow in soil. Soil is the top layer of the earth. Plants remain fixed to the soil with the help of their roots. Okay, you see now in garden, okay, gardener working in the park. Okay, we see this. Then we see planting seeds or sapling in a pot. Okay, we see now. Then what is needed for planting seeds or sapling? You know that what is needed for planting seeds or saplings? तुम्हाला माहिती आहे का बिया ज्या आपण आहेत त्या काय करतो रे पॉट मध्ये कुंड्यामध्ये वगैरे काय करतो टोकतो. ओके, त्याला टोकणे म्हणतात किंवा खोचतो. त्याच पद्धतीने गार्डनर जो आहे गार्डन मध्ये काम करणारा जो माळी आहे तो कुठे काम करतो रे गार्डन मध्ये किंवा पार्क मध्ये काय करतो काम करतो. What is needed for planting seeds or sapling? तुम्हाला माहिती आहे का बिया ज्या आहेत त्याचे रोवण्यासाठी किंवा टोकण्यासाठी कशाची गरज आहे तुम्हाला माहिती आहे का? ओके, नाव सी हियर. प्लांट्स ग्रो इन सॉइल. ओके, वेअर द प्लांट्स ग्रो? प्लांट्स ग्रो इन सॉइल. सॉइल इज द टॉप लेअर ऑफ द अर्थ. पहा, प्लांट जो आहे तो आपण काय करतो मातीमध्ये काय करतो उगवतो. हो की नाही? मातीमध्ये प्लांट जे आहे झाड जे आहे ते कशामध्ये उगवतं? मातीमध्ये उगवतं. आणि माती ही काय आहे? पृथ्वीवरील सर्वात वरची काय आहे? लेयर आहे. ओके, सर्वात वरती काय आहे? सॉइल आहे, माती आहे. प्लांट्स रिमेन फिक्स्ड टू द सॉइल विथ द हेल्प ऑफ देअर रूट्स. नाउ लिसन, प्लांट्स रिमेन फिक्स्ड टू द सॉइल विथ द हेल्प ऑफ देअर रूट. ओके, यू नो दॅट प्लांट्स रिमेन फिक्स्ड टू द सॉइल विथ द हेल्प ऑफ देअर रूट. पहा, मुळ्याच्या साह्याने जमिनीत मातीमध्ये प्लांट जो आहे तो काय करतो? मातीला घट्ट पकडून म्हणजे त्याच्या ज्या रूट्स आहेत त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या काय करतात पाटी सॉरी त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या काय करतात मातीला घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे प्लांट कसा राहतो रे? स्थिर राहतो. डू यू अंडरस्टँड? नो, प्लांट हा कसा राहतो? स्थिर राहतो. Means plants remain fixed to the soil with the help of their root. You know that plants remain fixed to the soil with the help of their root. Now first point we will see here, soil formation. Soil formation. यू नो दॅट सॉइल फॉर्मेशन्स. माती कशी तयार झालेली हे तुम्हाला माहिती आहे का? ओके, सी दिस पॉइंट्स. सॉइल फॉर्मेशन. थाउजंड्स ऑफ इयर अगो द अर्थ वॉज कवर्ड विथ द हार्ड रॉक. दीज रॉक्स स्टार्टेड ब्रेकिंग इन टू स्मॉल पीसेस ड्यू टू सन हीट रेन अँड विंड. दिस स्मॉल पीस ब्रोक फर्दर इन टू स्मॉलर पीसेस and were carried out by the wind and water
This process continued for millions of years till these smaller pieces turn into tiny particles of soil. This process is called weathering of rocks. Now listen, soil formation. माती कशी तयार झालेले पहा. Thousands of year ago, okay, thousands of year ago, the earth was covered with hard rocks. पहा पृथ्वीवरती सगळीकडे कसं होतं रे, कठीण असा दगडच सगळीकडे पसरलेला होता. हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवरती काय झालेलं होता, कठीण असा दगड पसरलेला होता. दीज रॉक्स स्टार्टेड ब्रेकिंग इन टू स्मॉल पीसेस ड्यू टू सन हीट रेन अँड विंड. यू नो दॅट दीज रॉक्स स्टार्टेड ब्रेकिंग इन टू स्मॉल पीसेस ड्यू टू सन हीट रेन अँड विंड. पहा त्या रॉक्सचं काय झालं, त्या रॉकचे छोटे छोटे काय झाले, तुकडे तयार झाले आणि त्याच्यावरती सन, ओके, सन्स हीट सूर्याची उष्णता, पाऊस, वारा. दीज स्मॉल पीसेस ब्रोक फर्दर इन टू स्मॉलर पीसेस अँड वेअर कॅरीड आउट बाय विंड अँड वॉटर. पहा सूर्याच्या प्रकाशामुळे, हीटमुळे, पावसामुळे आणि वाऱ्यामुळे त्या तुकडे जे लहान झालेले होते त्याचे आणखी काय झाले रे, बारीक असे तुकडे तयार झाले आणि ते कशाबरोबर वाहून जायला लागले, वाऱ्याबरोबर आणि पाण्याबरोबर. जे मातीचे जे लहान सॉरी रॉकचे जे लहान तुकडे झालेले होते, ओके, त्याच्यावरती काय झालं, सूर्याचा प्रकाश पडून सूर्याची तीव्र उष्णता पडल्यामुळे त्याचे आणखी काय झाले, छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर झालं आणि पावसामुळे आणि वाऱ्यामुळे ते तुकडे काय व्हायला लागले, वाहून जाऊ लागले. सी दीज प्रोसेस कंटिन्यूड फॉर मिलियन ऑर इयर्स टिल दीज स्मॉलर पीसेस टर्न इन टू टायनी पार्टिकल्स ऑफ सॉइल. मीन्स सी हियर, दीज प्रोसेस कंटिन्यूड फॉर मिलियन्स ऑफ इयर्स टिल दीज स्मॉलर पीसेस टर्न इन टू टायनी पार्टिकल्स ऑफ सॉइल. पा ही जी प्रोसेस आहे, म्हणजे पहिले जे खडक होतं, खडकाचे काय झाले, लहान तुकडे झाले आणि सूर्याच्या सनच्या हीटमुळे त्या लहान तुकड्याचे आणखी लहान तुकडे झाले आणि वाऱ्याबरोबर आणि पाण्याबरोबर ते तुकडे काय व्हायला लागले, वाहून जाऊ लागले. ही जी प्रोसेस आहे ती खूप म्हणजे हजारो लाखो वर्षांपूर्वी चालूच राहिली आणि त्याच्यामुळे काय झालं. सी हियर, द प्रोसेस कंटिन्यूड फॉर मिलियन्स ऑफ इयर्स टिल दीज स्मॉलर पीसेस टर्न इन टू टायनी पार्टिकल्स ऑफ सॉइल. यू नो दॅट दीज प्रोसेस कंटिन्यूड फॉर मिलियन्स इयर, ओके, मिलियन्स इयर्स. सो द स्मॉलर पीसेस टर्न इन टू टायनी पार्टिकल्स ऑफ सॉइल. ही प्रोसेस जी आहे ती हजारो लाखो वर्षांपूर्वी काय व्हायला लागली, चालूच राहिल्यामुळे काय झालं, त्या लहान तुकड्याचे रॉकच्या कशामध्ये रूपांतर झालं, खूप बारीक अशा पार्टिकल्स म्हणजे टायनी पार्टिकल्स ऑफ सॉइल मातीमध्ये त्याचं काय झालं, रूपांतर झालं. दिस प्रोसेस इज कॉल्ड वेदरिंग ऑफ रॉक्स. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, वेदरिंग ऑफ रॉक्स. डू यू अंडरस्टँड वेदरिंग ऑफ रॉक्स मीन्स व्हॉट. नाउ लिसन, सी, टेक सॅम्पल ऑफ सॉइल फ्रॉम व्हेरियस प्लेसेस सच एज प्लेग्राउंड, गार्डन, रोड साइड एक्सेट्रा. यू कॅन सी दॅट डिफरंट सॉइल हॅव डिफरंट कलर्स. नाव टेक द सॅम्पल ऑफ सॉइल, ओके, प्रत्येक ठिकाणची आपण काय करायची, मातीची जी आहे ती काय करायची, सॅम्पल पाहायची. सी सच एज प्लेग्राउंड, गार्डन, रोड साइड एक्सेट्रा. यू कॅन सी दॅट डिफरंट सॉइल हॅव डिफरंट कलर्स. येस, ओके, मीन्स डिफरंट सॉइल्स हॅव डिफरंट कलर्स. आपण प्लेग्राउंडवरची किंवा गार्डनमधली किंवा रोड साईडची काय करायची, माती घेऊन यायचं आणि त्या मातीचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक मातीचा कलर हा कसा असतो, वेगळा असतो. नाव ऑब्झर्व इच सॅम्पल विथ अ मॅग्निफाईंग ग्लास. यू कॅन सी दॅट डिफरंट टाईप्स ऑफ सॉइल हॅव पार्टिकल्स ऑफ डिफरंट साईजेस. नाव ऑब्झर्व सच सॅम्पल विथ मॅग्निफाईंग ग्लास, ओके. इथे आपण काय करायचं आहे, पहा सॅम्पल घेऊन पाहायचं आहे एका ग्लासमध्ये. यू विल सी दॅट डिफरंट टाईप्स ऑफ सॉइल हॅव डिफरंट साईजेस. नाव लिसन, यू विल सी दॅट डिफरंट टाईप्स ऑफ सॉइल हॅव पार्टिकल्स ऑफ डिफरंट साईजेस. पहा प्रत्येक ठिकाणच्या
मातीचे जे पार्टिकल्स आहेत किंवा साईज जे आहे ती कशी असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. यू विल सी दॅट डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल हॅव पार्टिकल्स ऑफ डिफरंट साइजेस. प्रत्येक ठिकाणच्या मातीमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्याचे साइजेस कसे असणार आहेत, वेगवेगळे असणार आहे. नाउ सी द ऍक्टिव्हिटी कॉम्पोनंट्स ऑफ सॉइल. कॉम्पोनंट्स ऑफ सॉइल ऍक्टिव्हिटी फर्स्ट सी मिक्स स्मॉल अमाउंट ऑफ अ गार्डन सॉइल अँड वॉटर इन अ ग्लास जार. लिव द जार अनडिस्टर्ब फॉर 15 to 20 minutes. ऑब्झर्व द जार केअरफुली द टायनी स्टोन सेटल ॲट द बॉटम ऑफ जार. ओके नाउ लिसन हियर इज द ग्लास. हियर इज ग्लास. या जार. ओके सी हियर इज द जार. Here is one jar. See, observe the now listen, mix small amount of a garden soil and water in jar. Leave the jar undisturbed for 15-20 minutes. Observe the jar carefully. The tiny stones settle at the bottom of jar. Now listen, here is the tiny stones settle in the bottom of the jars. पहा त्यातील जे तुकडे आहेत. ओके कशांचे, दगडाचे जे स्टोनचे, जे स्टोनचे म्हणजे दगडाचे जे तुकडे आहेत ते कुठे राहतात, जारच्या तळाशी बॉटमला. अबो इट देअर इज अ लेअर ऑफ फाईन सँड. मीन्स सी हियर, हियर इज अ लेअर ऑफ सँड. त्याच्यावरती कशाचे थर असणार आहेत, सँडचे. सँड हियर इज द स्टोन्स. Now listen. Above it there is a layer of fine sand. A layer of clay is present above the fine sand. Now listen, here is the clay. याच्यावरती काय असणार आहे, क्ले, चिखल असणार आहे, क्ले. Here is the clay. Now listen. There is a muddy water in a jar above the clay. Now listen, here is the clay water. Here is the clay water. And varti kay asnare, matiche pani. At the top there is remains of dead plants and animals floating on the water. आणि त्याच्यावरती काय तरंगत असणार आहे, ॲनिमल्स. ओके डेड ॲनिमल्स किंवा प्लांट्स जे घटक आहेत, डेड ॲनिमलचे किंवा प्लांटचे काय आहेत घटक आहेत ते काय करणार आहेत, ह्याच्यावरती तरंगणार आहेत. कशावरती, पाण्यावरती. ओके डू यू अंडरस्टँड. मीन्स धीस ॲक्टिव्हिटी शो द सॉइल कंटेन्स ग्रॅव्हल टायनी स्टोन्स सँड क्ले मडी वॉटर अँड रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल. डू यू अंडरस्टँड. सी फर्स्ट मिक्स स्मॉल अमाऊंट ऑफ अ गार्डन सॉइल अँड वॉटर इन अ ग्लास जार. ओके ह्या जारमध्ये काय केलं आपण, गार्डनमधली माती आणली, पाण्यामध्ये ती काय केलेले टाकलेले. पहा लिव द जार अनडिस्टर्ब फॉर 15 to 20 minutes. 15 to 20 minutes जारमध्ये तसंच राहून द्यायची ती माती. ऑब्झर्व द जार केअरफुली. ऑब्झर्व करायचं ते जारचं. द टायनी स्टोन सेटल ॲट द बॉटम ऑफ जार. ओके सगळ्यात बॉटमला तळाशी काय असणार आहेत, स्टोन्स असणार आहेत. पहा अबो इट देअर इज अ लेअर ऑफ फाईन सँड. आणि त्या स्टोनच्या वरती काय असणार आहे, सँड असणार आहे. स्टँड सॉरी सँडचा काय असणार आहे, थर, वाळूचा थर असणार आहे. अ लेअर ऑफ क्ले इज प्रेझेंट अबो द फाईन सँड. आणि त्याच्यावरती काय असणार आहे, क्ले, चिखल असणार आहे. याच्यावरती काय असणार आहे, चिखल, क्ले. ॲट द टॉप देअर आर रिमेन्स ऑफ सॉरी देअर इज अ मडी वॉटर इन द जार अबो द क्ले. आणि ह्या क्लेवरती काय असणार आहे, क्ले वॉटर. मातीचं काय असणार
असणारे पाणी असणार आहे. ऍट द टॉप देअर आर रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल फ्लोटिंग ऑन द वॉटर. पहा आणि पाण्यावरती काय असणार आहे, डेड ॲनिमल्स आणि प्लांट जे काय असणार आहेत, घटक जे आहेत ते कशावरती तरंगत असणार आहेत, पाण्यावरती तरंगत असणार आहेत. ओके, डू यू अंडरस्टँड नो धीस ॲक्टिव्हिटी? मीन्स धीस ॲक्टिव्हिटी शो दॅट सॉईल कंटेन्स ग्रॅव्हल, टायनी स्टोन्स, सँड, क्लेई, मडी वॉटर अँड रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल. मीन्स यू अंडरस्टँड नो धीस ॲक्टिव्हिटी शोज दॅट सॉईल कंटेन्स ग्रॅव्हल, टायनी स्टोन्स, सँड, क्ले, मडी वॉटर अँड रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी आपल्याला काय दाखवते, सगळ्यात लास्टला काय आहेत, राहतं स्टोन्स राहतात, नंतर त्याच्यावरती सँडचा काय असतो, वाळूचा थर असतो, त्याच्यावरती क्लेचा थर असतो, मातीचा किंवा चिखलचा थर असतो, नंतर काय असतं, मडी वॉटर, ओके, घाण झालेलं पाणी असतं सॉईलचं, अँड रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल, आणि नंतर त्याच्यावरती काय असतं, डेड ॲनिमल्स आणि प्लांटचे काय असतात, घटक त्या पाण्यावरती काय करत असतात, तरंगत असतात. ओके, डू यू अंडरस्टँड नो फर्स्ट ॲक्टिव्हिटी? मीन्स द रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल प्रेझेंट इन द सॉइल आर कॉल्ड ह्युमस. पहा, वरती जे पाण्यावरती काय तरंगत असतात, डेड ॲनिमल आणि प्लांटचे जे थर तरंगत असतात, त्याला आपण काय म्हणतो, ह्युमस. त्याला काय म्हणायचं, ह्युमस. जे पाण्यावरती डेड ॲनिमल आणि प्लांटचे थर तरंगत असतात, त्यांना काय म्हणायचं, ह्युमस. ह्युमस टेक द सॉइल फर्टाईल अँड इज गुड फॉर प्लांट ग्रोथ. इट ऑल्सो हेल्प द सॉइल टू होल्ड वॉटर. पहा, ह्युमस मेक द सॉइल फर्टाईल. ओके, एक प्रकारचं ते मातीतलं काय आहे, खतच असल्यासारखं, अँड इज गुड फॉर द प्लांट ग्रोथ, आणि ते झाडाच्या वाढीसाठी खूप छान आहे. इट ऑल्सो हेल्प द सॉइल टू होल्ड वॉटर, आणि ते काय करतं, सॉइलला घट्ट पाण्यामध्ये. पहा, इट ऑल्सो हेल्प द सॉइल टू होल्ड द वॉटर, आणि पाण्यामध्ये घट्ट राहण्यासाठी सॉइलला काय होतो, ह्या ह्युमसचा काय होतो, उपयोग होतो. ओके, डू यू अंडरस्टँड नो धीस ॲक्टिव्हिटी? नाव लिसन सी देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी टाईम सेकेंड, पुट सम सॉइल इन अ कंटेनर. Put some soil in a container, cover it with a lid, heat the container for a few minutes. On opening the lid, you can see drops of water on the inner surface of the lid. As soil is heated, water present in the soil also gets heated. This water changes into water vapor which rises up. On touching the surface of the lid, वॉटर वेपर कूल्स डाऊन अँड चेंजेस इन टू ड्रॉप्स ऑफ वॉटर. दिस शो द सॉइल कंटेन्स वॉटर. नाउ लिसन, हियर इज द सेकंड ॲक्टिव्हिटी. सी, सेकंड ॲक्टिव्हिटी व्हॉट? सी हियर सेकंड ॲक्टिव्हिटी. Here is the soil. Here is what? Soil. We hit this. Now listen, some put soil in a container. Okay, एका भांड्यामध्ये काय करायचं, कंटेनरमध्ये आपण काय करायचं, माती घ्यायची, कवर इट विथ अ लीड.
याच्यावरती काय करायचे झाकण घालायचं आहे लीड. कवर इट विथ अ लीड. हीट द कंटेनर फॉर अ फ्यू मिनिट्स. पहा त्या कंटेनरला काय करायचे उष्णता द्यायचे. ऑन ओपनिंग द लीड यू कॅन सी ड्रॉप्स ऑफ वॉटर ऑन द इनर सरफेस ऑफ द लीड. ओके उष्णता दिल्यानंतर आपल्याला समजते हे जे लीड आहे हे जे झाकण आहे ह्या झाकणवरती काय असते तरी पाण्याचे असे थेंब असतात. ड्रॉप्स ऑफ वॉटर. ड्रॉप्स ऑफ वॉटर आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिसतात पाण्याचे थेंब साचलेले दिसतात त्या झाकणावरती. पहा As soil is heated, water present in the soil also get heated. पहा जेव्हा आपल्याला काय करतो आपण मातीला काय करतो हीट देतो उष्णता देतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की वॉटर प्रेझेंट इन द सॉइल. सॉइलमध्ये कशाचा अंश असतो पाण्याचा अंश असतो हे आपल्या लक्षात येतं. धीस वॉटर चेंजेस इन टू वॉटर वेपर विच रायजेस अप. आणि त्याच वॉटर वेपरचं काय होतं धीस वॉटर चेंजेस इन टू वॉटर वेपर विच रायजेस अप. आणि त्या वॉटरचं कशामध्ये रूपांतर होतं वॉटर वेपरमध्ये होतं पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होतं. ऑन टचिंग द सरफेस ऑफ लीड वॉटर वेपर कूल्स डाऊन अँड चेंज इन टू द ड्रॉप्स ऑफ वॉटर. आणि जेव्हा काय होतं ड्रॉप्स ऑफ वॉटर हे जे साठलेले असतात लीडवरती जेव्हा थंड होतात तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होतं वॉटरमध्ये पाण्यामध्ये काय होतं त्याचं रूपांतर होतं. ओके मीन्स इथं काय करायचे पहा एक कंटेनर घ्यायचा त्याच्यामध्ये सॉइल घ्यायचे. ओके त्या सॉइलला वरती काय करायचं झाकण घालायचे आणि खालून काय करायचे 10 ते 15 मिनटं त्याला उष्णता द्यायची. थोड्या वेळानंतर आपण काय केलं हे जे लीड्स आहे लीड आहे ते काढलं. काढल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय आहे तिथे ड्रॉप्स ऑफ वॉटर त्याच्यावरती काय साचलेलं असतं झाकणावरती पाण्याचे थेंब साचलेले असतात. आणि जेव्हा हे पाण्याचे थेंब काय होतात थंड होतात तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं पाण्यामध्ये झालेलं असतं. म्हणजेच आपल्या लक्षात येतं की सॉइलमध्ये कशाचा अंश असतो पाण्याचा सुद्धा अंश असतो. डू यू अंडरस्टँड मीन्स ऑन टचिंग द सरफेस ऑफ लीड वॉटर वेपर कूल्स डाऊन अँड चेंजेस इन टू ड्रॉप्स ऑफ वॉटर धीस शो द सॉइल कंटेन्स वॉटर. मग आपल्या लक्षात येतं की सॉइलमध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो. सी धीस ॲक्टिव्हिटी इज टू बी परफॉर्म अंडर द अडल्ट. ओके यू डू धीस ॲक्टिव्हिटी इज टू बी परफॉर्म अंडर अडल्ट सुपरविजन. ओके मोठ्या माणसांना संगतीला घेऊन काय करायचं आहे ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती स्टुडंटनी करायची. ओके डू यू अंडरस्टँड नो धीस ॲक्टिव्हिटी. ओके नाव लिसन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी वी विल लर्न इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.